मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. सगळे प्रकारचे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय 4 ते 5 दिवसात होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी महिला विकास मंडळ यशवंतराव चव्हाण सेंटर समोर नरीमन पॉईंट मुंबई येथे ही बैठक पार पडली. या बैठकीस राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, संजय बनसोडे, मोहोळचे आमदार यशवंत तात्या माने, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई साकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, माळशिरसचे सुरेश आबा पालवे, मोहोळचे बापू भंडारे, अनिल सुरगेहळी, ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष इरफान शेख, राष्ट्रवादी पार्टीचे सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीम बुराण, महिला पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी लता ढेरे, सायरा शेख यांच्यासह शहरातील प्रदेश सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभेसाठी आपण कामाला लागावं अशा सूचना देखील देण्यात आल्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.